गौरी बोलते आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत अशा एका दिग्गज अभिनेत्री सोबत जिने साठहून अधिक वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने अधिराज्य केलंय आणि ही अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणीजी अरुणाजी बोल बेबी बोल या नव्या मराठी सिनेमाच्या माध्यमातून लवकरच आपल्या भेटीला येतात त्यांच्या या सिनेमाबद्दल आणि या सिनेमातील त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया खुद्द अरुणाजींकडूनच अरुणाजी तुमचं बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत थँक्यू आणि सगळ्यात पहिली मला कॉम्प्लिमेंट द्यायची तुम्हाला की तुम्ही आज खूप सुंदर दिसताय oh. <laughs> म्हणजे तुम्ही तशाही नेहमीच सुंदर दिसता पण खरंच म्हणजे या वयातही इतकं इतकं छान दिसणार कस काय मेंटेन करतात थँक्यू तुमच्या डोळ्यात <laughs> <laughs> प्रेम आहे ना त्याच्यासाठी तो मला वाटतं असं काही नाही आता या वयात मी काय सुंदर दिसणार का नाही पण खरंच म्हणजे अरुणा इराणी असं नाव आठवलं ना किंवा नाव घेतलं की डोळ्यासमोर गोड चेहरा येतो आणि तो स्पेशली तुमचा जो ब्युटी स्पॉट आहे ना तर मला खरच आहे की कधी अशा कॉम्प्लिमेंट खूप मिळाल्या असतील ना किंवा तो किती लकी ठरलाय तुमच्यासाठी हा हा खूप कॉम्प्लिमेंट मिळाले जवानी मधी खास <laughs> 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 क्या बात आहे अरुणताई सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचे आभार सुद्धा मानायचे कारण जवळपास वीस वर्षानंतर तुम्ही पुन्हा आमच्यासाठी मराठी फिल्ममधून झळकताय आम्हाला तुम्हाला पुन्हा मराठी सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे बोल बेबी बोल हा तुमचा सिनेमा लवकरच रिलीज होतोय तर तिथूनच सुरुवात करूया आपण की oh. एकूणच हे बोल बेबी बोल या <laughs> सिनेमामध्ये तुम्ही आम्हाला कशा पाहायला मिळणार आहात काय रोल आहे तुमचा या सिनेमा ह्याचा माझा रोल डेफिनेटली आईचाच आहे ना <laughs> ही मी आई आहे माझं नाव त्याचं दुर्गा बाई आहे आणि दुर्गा ते काय ना ते फार गुस्सेवाली आहे गुस्से म्हणजे मन त्याचा मनात काही नाही ते एकदमच नारळसारखे वरून तुम्ही पाहेन ना तर ते एकदम कडक आतून एकदम सॉफ्ट एकदम इमोशनल एकदम असी ते आहे पण त्याला एकच असते की तुम्ही मला कोणी लबाड बोलू नकोस आणि जे मी सांगते तुमच्या भलासाठी सांगते तुम्हाला तेच करावा पण आजकालच्या मुलं असतात ना नाही ऐकतात <laughs> 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 मला अजून <laughs> एक कॉम्प्लिमेंट तुम्हाला द्यायची की जितक्या तुम्ही गोड गोड दिसताय तितकंच मराठी तुम्ही बोलता खूप छान ऐकताना <laughs> त्याच्यासाठी मी अगोदरच सांगते जर मी मराठीत काहीतरी माझी चूक झाली ना त्याबद्दल माफी नाही पण एकूणच बोल बेबी बोल हा या सिनेमाचं नाव ऐकलं की थोडस युनिक आहे म्हणजे पटकन आयडिया नाही येणार की कथेत काय असेल किंवा काय पाहायला मिळेल एकूण सिनेमाची कथा है. ते कथा मी तुम्हाला नाही सांगणार ना? <laughs> कशी म्हणजे तुम्ही काय पाहेन नंतर हे <laughs> एक पण मी इतकंच सांगते की ह्याचा सगळं रस आहे कॉमेडी आहे इमोशन्स आहे मस्ती आहे आणखीन सुद्धा आहे तर तुम्ही पाहेल ना तर तुम्हाला असं नाही की नुसतं रडून रडून बाहेर यायचं थोडी टेन्शन सुद्धा आहे सगळं रस आहे त्याचा तर मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल निश्चितपणे आणि प्रेक्षकांना इतक्या वर्षांनी अरुणा इराणी पाहायला मिळणार आहेत मराठीमध्ये इतक्या वर्षांनी मी म्हटलं कारण वीस वर्षानंतर तुम्ही आज पुन्हा अगोदर मला फार भीती वाटत होते की नाही मी मी मराठी बोलू शकणार की नाही <laughs> आता काय माझ्याजवळ माझी एक हेल्पर आहे वैशाली ते मला दरवेळे नाही तुम्ही मराठी बोला मला तुम्ही सवय करा तो तुम्हाला एकदम इझी होईल तर त्याच्याशी मराठी बोलून बोलून माझा माझं मी जरा माझं मन खुललं आहे मला माझं हिंमत आलं की चला मी बोलते म्हणून आणि काहीतरी चुक सगळ्यांना माहिती आहे की आपण हिंदी बोलतात तर कुठेतरी चुकतात तशी आ मी मराठी बोलते कुठेतरी होणारच आहे पण मला नक्की विश्वास आहे की माझा हे मराठी माणसं आहे जे मला खूप प्रेम त्यांनी दिलं आणखीन पुढेसुद्धा मी जीवित आहे त्यापर्यंत मला देईल तर माझी हे धाकटी चूक मला माफ करणार <laughs> पण एवढ्या वीस वर्षानंतर पुन्हा मराठी सिनेमा करावा असं का वाटलं म्हणजे त्यावेळी <laughs> मी करतच नव्हते ते सुद्धा अशोक शराफजी आहे ना त्यांनी सांगितलं आम्ही हिंदी पिक्चर खूप संगती करायची त्यांनी सांगितले हे अरुणा तू एक मराठी पिक्चर कर ना चंगू मंगू ए, ए मी नाही करणार मी नाही करणार <laughs> अरे हे चंगू मंगू ते दो फूल आहे ना त्याचं ते रिमेक चाललंय तर तू कर मग की मराठी नाही येत रे बाबा मला बोलायला भीती वाटते आणि मी डायलॉग विसरून जाणार तर अरे मी आहे ना मी तुला शिकवीन कसं बोलवायचं तर त्यांनी मला खूप हेल्प केले आणि हिम्मत दिले के असं अच्छा एक एक ए तुमलग जास्त मत दो इसको ओके दो लाईन दो लाईन बोलाय की ना ओके कम्फर्टेबल अशी अशी मला हिंमत देऊन ते पिक्चर केले त्यानंतर मला फार भीती वाटतं आता कोण अशोक शराफ तर सगळी जागा होणार नाही आता मला कोण शिकवेल तर मी सांगितलं ओके आता नाही करूया त्यानंतर माझा भाव आला त्यांनी हे सब्जेक्ट सा, मला सा, सांगितले की हे सब्जेक्ट आहे आणि आप आपल्याला हे करायचं माझं फार मन होते पर एकदा असं असं झालं पण मी वाटले आता कितपर्यंत मी इथंच भीती मला वाटणार चला हिम्मत करूया <laughs> आणखीन ते हिम्मत करून मी काम केले तर आता तुम सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद मला हवं नक्कीच ही मराठमोळी दुर्गा एन्जॉय करणार आहेत प्रेक्षक भरपूर आणि तितकच प्रेम तुम्हाला पुन्हा या सिनेमाच्या माध्यमातून अनुभवायला सुद्धा मिळणार आहे तुम्ही आता अशोक सराफजींचा इथे उल्लेख केलात तुम्ही जे सिनेमे मराठीत केलेत म्हणजे चंगूमंगू असू दे एक गाडी बाकी गाडी असू दे छपवी तर या सगळ्यामध्ये तुम्ही खूप म्हणजे एक डॅशिंग रोल असू देत किंवा अशी धमाल <laughs> ही सगळी स्टारकास्ट मुळे <laughs> होती मग त्या सेट वर काय गमती जमती चालायच्या किंवा तेव्हाच्या काही आठवणी आमच्या प्रेक्षकांशी शेअर कराल का तुम्ही त्यावेळी तर इतकं घाबरून बसतात माझा डायलॉग माझा डायलॉग माझा डायलॉग नुसतात ते अशोकजी सांग ए काय तू घाबरून बसलीस मी आहे ना आता तू गोष्टी कर गरमाज आता बस इथं बस सोडते डायलॉग मी मी बघणार ओके चला तू कुछ यादी नाही बिकॉज काही काहीतरी आठवण नाही त्यावेळी तर खूप घाबरत होते मी अच्छा आणि या बोल बेबी बोलच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा आता येत आहे तर आत्ताचे जे आमचे विनोदी कलाकार आहेत मकरंदा नाजपुरे या सिनेमातून पुन्हा तुमच्यासोबत काम करणारे <laughs> मकरंद फार चांगलं काम केलं आहे पिक्चर मध्ये आपण बघा त्यांनी काय केलं की बिलकुल काही नाही काय बफुन रेने काही नाही स्लॅपस्टिक कॉमेडी आहे एक पोकर सारखा तोंड ठेवून त्यांनी एक्सप्रेशन दिले इतका हसू येते की तुम्ही बोलू नका क्या बात आहे पण म्हणजे एकूण सेटवर सुद्धा खूप धमाल केली असेल हा खूप खूप त्या ते सुद्धा हां नाही नाही ताई तुम्ही हे डायलॉग ना जर असा हे असा नाही तुम्हाला हे तुम्ही बोला असा करून करून सुद्धा मला खूप हेल्प केली आणि अनिकेत अनिकेत खूप चांगलं काम केलं आहे आपण बघा के रोमँटिक आहे इमोशन्स आहे ते सगळं सीन त्यांनी सर्व सीन फार चांगलं केलं आणि आपली नेहा पेंटे ते तर मी त्याला भेटले होते किती वर्ष अगोदर दहा बारा दहा दहा वर्ष अगोदर आणि त्यावेळी मला ते खूपच आवडली त्यावेळीच आवडली होती की खूपच फाईन ॲक्ट्रेस आहे तर त्याची तर काय मी तारीफ आणखी नाही करणार मला माहिती आहे की ती ते बहुत अच्छी ॲक्ट्रेस आहे या गप्पा अशाच रंगणार आहेत मात्र त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती